तर आपण पाहिलं या ठिकाणी दिलीप वळसे पाटलांनी आंदोलनाला परवानगी नसल्याचं म्हटलेलं आहे. निवेदन देण्यासाठी परवानगी मागितली होती मात्र त्याला परवानगी दिली नव्हती. शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती यावेळी दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनाला कधीही परवानगी दिली गेली नव्हती असं सुद्धा दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय. तर सध्या भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. शांतता प्रस्थापित करणं हे महत्त्वाचं असून सर्व पक्षांच्या प्रमुखांसोबत सध्या चर्चा सुरू आहे आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. या प्रकारची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिली आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. तर दोषींवर योग्य ती कारवाई होईलच, त्यासाठी तुम्ही शांतता राखा असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. समाजामध्ये विद्वेष निर्माण करणारं वक्तव्य कोणी करणार असेल, कोणी त्याला चेतावणी देणार असेल, तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. आणि तेढ निर्माण करणारी वक्तव्य करू नका, शांतता राखा असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलंय. तर तिकडे अमरावतीकरांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. आंदोलनाला परवानगी दिली नव्हती, परवानगी मागण्यासाठी निवेदन केलं गेलं होतं मात्र परवानगी नाकारण्यात आली होती. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत असं सुद्धा दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या संदर्भामध्ये काल काही संघटनांनी निवेदन देण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी मागितलेली होती. निवेदन द्यायला ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्याच्यामधून जात असताना काही लोकांनी त्याच्यामध्ये दगडफेक करून अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला आणि आज भारतीय जनता पक्षानं अमरावती बंदचा कॉल दिलेला होता आणि तो कॉल दिलेला असताना तो शांततेनेच मोर्चा होईल अशी अपेक्षा होती, परंतु दुर्दैवानं त्याच्यामध्ये काही अशा अप्रिय घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये दगडफेक आणि काही प्रॉपर्टीचं नुकसान करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत आणि राज्य सरकार, राज्याचा पोलीस विभाग या संदर्भामध्ये आवश्यक जी पावलं आहेत ती पावलं टाकतोय. हो, मी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी सुद्धा फोनवर बोलतो आहे, बोललेलो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनाही विनंती केलेली आहे की शेवटी आपलं राज्य महत्त्वाचं आहे, या राज्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करा आणि याच्यामध्ये शांतता अमरावतीमध्ये कशी होईल याचा आपण प्रयत्न करा. तर आपण पाहिलं कोणीही कायदा हातात घेऊ नये असं दिलीप वळसे पाटील म्हणालेत. यासोबत भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असंही दिलीप वळसे पाटील म्हणालेत.